नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ह्या नोटबंदीमुळे काय काय समस्या उद्भवल्या आहेत आणि ह्याचा फटका खास करून शेतकरी राजाला कसा बसलेला आहे याच संदर्भात सुरुवातीला आपण बघणार आहोत। नोटबंदीमुळे सर्वाधिक त्रास सहन केलाय तो शेतकरी वर्गानं आणि त्यातला सगळ्यात मोठा फटका बसलाय तो जिल्हा बँकेच्या घोळामुळे। यामुळे शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या खात्यातून परत मिळू शकलेला नाहीये। पैसा उपलब्ध नसल्यानं फक्त 25% कर्ज वाटप होऊ शकलं, एवढंच नाही तर कृषी उद्योगांनाही मोठा त्रास सहन करावा लागलाय। बियाणं आणि खत विक्रीत 30-40% इतकी घट झाली आहे। म्हणजे नोटाबंदी पासून तर नुकसानच झालेलं आहे, पण आज जरी लोक म्हणतात का थोडंफार त्याची काय आहे का पावसानं नुकसान झालं म्हणून थोडंफार त्याची वाढलेली आहे, तर शेतकरी हा पूर्ण लॉस मध्ये। नोटबंदीने काय केलं, जो चोरांचा पैसा आहे तो त्यांच्या पशीच राहिला, ह्याच्यात फक्त सर्वसामान्य जे शेतकरी आहे शेतकऱ्यांचंच नुकसान झालं। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणते बियाणं कोणत्या पद्धतीच्या कोणत्याही मालाला पैसेच नाही राहिले शेतकऱ्यांचं। नोटबंदी झाल्यापासून इतके शेतकऱ्यांचे हाल झाले की बाहेरून कर्ज घ्यायचं ते सुद्धा मिळून राहिले, सावकारी कर्ज मिळून नाही राहिले। बँकेवाल्यांनी कर्ज माफ करून हे केलं, नुसती नोटबंदी केली, कर्जमाफी करायची काहीच नाही, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडून राहिलं। जिल्ह्यामध्ये गिरणारं मार्केट आहे, तिथं दररोज कोटीनं एक टमाटे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात। पूर्ण 1.5 महिना जुन्या नोटा व्यापारी शेतकऱ्यांना देत होते काय, मग 1.5 महिना जुन्या नोटा कुठून येत होत्या? तर एकाही व्यापाऱ्यांनी नवीन नोटा दिल्या नाही, शेतकऱ्यांनी पूर्ण स्वीकारला। पूर्ण भारतात हे चित्र होतं।